नमस्कार मित्रांनो, तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. तर आपण काल जे लेवल सांगित होता 47,863 खाली आपल्याला क्लोजिंग पाहिजे, तर त्याच्या खाली क्लोजिंग मिळाल्यानंतर मार्केटने आपलं पहिलं टार्गेट होतं 47,517, त्याच्यानंतर दुसरं टार्गेट होतं 47,428. असे दोन्ही टार्गेट आपले हिट झाले आहेत. तर निफ्टीमध्ये बघूया की काय झालेलं आहे. तर निफ्टीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची लेवल होती 22,447 सॉरी 19. त्याच्या लेवलच्या खाली जर आपल्याला मार्केट वरती सस्टेन राहिलं तर आपण बाय साईडला ट्रेड घेणार होतो, आणि खाली जर सस्टेन राहिलं तर आपण सेल साईडला. तर त्याच्या खालीच मार्केट सस्टेन राहिलं आणि आपले दोन्ही टार्गेट्स आपले हिट झाले आहेत. तर उद्या बघूया की बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं. तर बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 47,327, आणि आज SMC लेवल ज्या लेवलपासून मार्केट कंटिन्युअस म्हणजे जवळजवळ हे फर्स्ट टाइम, सेकंड टाइम, थर्ड टाइम आणि आज हाय फोर्थ टाइम असं 4 टाइम्स मार्केट तिथून टच करून वरती गेलेलं आहे. तर उद्या जर सगळ्यात महत्त्वाची लेवल तीच आहे 47,340, याच्या खाली जर मार्केट सस्टेन राहिलं तर त्यावेळेस आपलं पहिले टार्गेट असणारे 47,076, त्याच्यानंतर टार्गेट असणारे 46,974 आणि लास्टला 46,821, आणि अपसाईडला सगळ्यात महत्त्वाची लेवल आहे 47,443. त्याच्यावरतीचं मार्केट सस्टेन राहिलं तर पहिलं टार्गेट असणारे 47,517, त्याच्यानंतर 47,622 आणि नेक्स्ट 47,680. तर निफ्टीमध्ये बघूया आपण. तर निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 22,332. तर आज एक लेवल SMC लेवलपाशीच मार्केटने आज क्लोजिंग दिली आहे, म्हणजे 22,319. तर उद्यासाठी सगळ्यात महत्त्वाची लेवल, मार्केटचा गॅप अप किंवा गॅप डाऊन हे दोन्ही सुद्धा ओपन झालं. जर गॅप अप ओपन झालं तर 22,365 या लेवलमध्ये होऊ शकतं, आणि जर गॅप डाऊन ओपन झालं तर 22,256 ते 22,304 या लेवलमध्ये ओपन होऊ शकतं. जर मार्केट 22,370 वरतीचं सस्टेन राहिलं तर पहिलं टार्गेट असणार 22,404, 22,420 आणि 22,462. आणि जर समजा 22,300 मार्केट सस्टेन राहिलं डाऊन साईडला तर पहिलं टार्गेट असणार तिथं आपल्याला 22,255, तर त्याच्यानंतर 22,187 आणि 22,166. तर सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा, आणि आतापर्यंत ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.